नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण हे सहा पाकळ्याचे फुलं कशी विनायचे हे बघणार आहोत हे फुलं आपण डेकोरेशनसाठी वापरू शकतो किंवा याचं तोरण पण बनवू शकतो चला तर मग सुरुवात करूया असे रंगीबिरंगी कलरचे फुलं आपण विणणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सहा साखळ्या घ्यायच्या आहेत इथे आपल्याला सहा साखळे घ्यायच्या आहेत सहा साखळ्या घेतल्यानंतर पहिल्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप टिशन जोडायचं आहे पहिल्या साखळीमध्ये स्लिप टिश्न जोडल्यानंतर परत आपल्याला दोन साखळे घ्यायच्या आहेत दोन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे असंच आपल्याला इथं अर्धे खांब घालायचे आहेत आपल्याला एकूण बारा अर्धे खांब घालायचे आहेत अर्धे खांब म्हणजे हाफ डबल क्रोशा येथे आपल्याला ह्या रिंगमध्ये बारा हाफ डबल क्रोशा घालायच्या आहेत म्हणजे आपल्याला सहा पाकळ्याचं फुल बनवायचं आहे त्यासाठी इथे मी बारा हाफ डबल क्रोशा टाकणार आहे आणि पाकळ्या जर वाढवायच्या असेल तर ही रिंग पण थोडी वाढवायची आणि याच्यामध्ये जे आपण डबल क्रो सॉरी हाफ डबल क्रोशा टाकणार आहोत ते पण वाढवायचे इथे परत ह्या दुसऱ्या साखळीमध्ये स्लिप टिशनं जोडून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला इथे दोन साखळ्या घ्यायच्या आहेत दोन साखळ्या घेतल्यानंतर त्याच्या पुढच्या खांबावर आपल्याला दोन खांब घालायचे आहेत पुढच्या खांबावर दोन खांब घालायचे आणि परत दोन साखळ्या घ्यायच्या आणि दोन साखळ्या घेतल्यानंतर त्याच्या पुढच्या साखळीवर आपल्याला स्लिप टिशन जोडायचं आहे असंच आपल्याला रिपीट रिपीट करायचं आहे सा। दोन साखळ्या घ्यायच्या त्याच्या पुढच्या खांबावर दोन खांब घालायचे आणि परत दोन साखळ्या घ्यायच्या आणि परत त्याच्या पुढच्या खांबावर स्लिप टिश्न जोडायचं इथे आपण अर्धा खांब घ्यायलो त्याच्यामुळे इथे दोन साखळ्या घ्यायच्या परत त्याच्या पुढच्या खांबावर दोन अर्धे खांब घालायचे आणि परत, परत, परत दोन साखळ्या घ्यायच्या आणि परत त्याच्या पुढच्या खांबावर स्लिप टिश्न जोडायचं इथे मी तीन पाकळ्या बनवलेल्या आहेत आणखीन आपल्याला तीन पाकळ्या अशाच बनवायच्या आहेत दोन साखळ्या घ्यायच्या त्याच्या पुढच्या खांबावर दोन खांब टाकायचे आणि परत दोन साखळ्या घ्यायच्या आणि परत त्याच्या पुढच्या खांबावर स्लिप टिशनं जोडायचं आणि परत दोन साखळ्या घ्यायच्या परत त्याच्या पुढच्या खांबावर दोन खांब टाकायचे आणि परत दोन साखळ्या घ्यायच्या स्लिप टिशनं जोडायचं आणि परत दोन साखळ्या घ्यायच्या परत त्याच्या पुढच्या खांबावर दोन खांब टाकायचे असंच करत आपल्याला हे फूल कम्प्लीट करायचं आहे परत आता इथे पहिल्या खांबावरच आपल्याला स्लीप टिशना जोडायचं आहे हे बघू शकता आपलं फूल कम्प्लीट झालेलं आहे आता हे धागा कट करून घ्यायचा आणि असा ओढायचा याला याच्या मधामध्ये पण घालू शकता किंवा जर असं तोरण काही बनवायचं असेल तर असंच राहू द्यायचा नंतर कामी येते होऊ शकता आपली फुलं तयार झालेली आहेत आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा